मागच्या काही वर्षापासून म्हणजे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार दूर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तेवर आलेल्या मिंदे सरकारने आणि भाजपा सरकारने सातत्याने कोकणावर अन्याय करायचं जाणून बुजून ठरवलेलं आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये कोकणचा सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी लपाच्या योजना मंजूर केल्या होत्या, त्यांना स्थगिती दिली. पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या माध्यमातून कोकणाच्या अनेक पर्यटनाच्या योजना मंजूर केल्या होत्या, त्यांना स्थगिती दिली. त्यानंतर अगदी मागच्याच आठवड्यामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच्या जे चार जिल्हे आहेत महत्त्वाचे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, ह्या चार जिल्ह्यातल्या 1635 गावातील 642,000 हेक्टर एवढ्या जमिनीवर वसलेले जे गाव आहेत त्या गावावर सिडकोचं प्राधिकरण लादून त्या गावातल्या ग्रामपंचायतीवर आक्रमण करायला सुरुवात केली आणि ग्रामपंचायतीबरोबरच चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, देवगड, मालवण, वेंगुर्ला ह्या ज्या नगरपालिका क्षेत्र आहेत ह्या क्षेत्रातलेसुद्धा अनेक गाव सिडकोने आपल्या ताब्यात घेतले. सिडको आल्यानंतर काय दुष्परिणाम होणार हे मागच्या प्रेसमध्ये मी आपल्याला सांगितलं आहे, त्यामुळे ते इथे मी रिपीट करत नाही. परंतु मी धन्यवाद मानेन आपणा सर्व पत्रकार मंडळींना की सिडको प्राधिकरणाचं येणारं आक्रमण कोकण आणि त्यामुळे कोकणच्या दैनंदिन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक ह्या सगळ्याच विकासात्मक दृष्टिकोनातून होणारे विपरीत परिणाम ह्याची आपण गांभीर्याने दखल आपणसुद्धा घेतली, आपल्या वर्तमानपत्रामध्ये त्याबाबतची जनजागृती केली आणि सुदैवाने कोकणवासियांनासुद्धा त्याची जाण झाली. अनेक कोकणातल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांनी त्याविरोधात आवाज उठवला. कोकणामध्ये राहणारे जे जाणकार अभ्यासू मंडळी आहेत त्यांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला आणि मग कोकणचा रोष थांबवण्यासाठी केवळ आणि केवळ तोंडी ही अधिसूचना आम्ही रद्द करतोय अशा पद्धतीचं कुठेतरी सारवासारव करायचा राज्य शासनाने प्रयत्न केला. रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी काहीतरी पोलखोल करायचा प्रयत्न केला होता, फार किंमत देत नाही मी त्यांच्या स्टेटमेंटला. परंतु आजही सिडको प्राधिकरणाचं जे संकट आहे कोकणवरचं हे परिपूर्ण दूर झालेलं नाही. केवळ आणि केवळ वर्तमानपत्राने लोकांच्या रोषाला सामोरं जाऊ नये म्हणून आम्ही त्याला स्थगिती देतो असं कोणीतरी तोंडी बोललं त्याला काही किंमत देता येणार नाही ते. आणि त्यामुळे सिडको प्राधिकरणाचा हे संकट परतवून लावण्यासाठी आम्ही कोकणवासीय सतर्क आहेत हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. सिडको प्राधिकरणाचं हे संकट आजही दूर झालं नसतानासुद्धा आता पुन्हा भारतीय जनता पक्षाच्याच एका नेत्याच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी एक याचिका दाखल केली गेली होती आणि त्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने कोकण किनारपट्टीच्या लगत असणारे सगळे जी पारंपरिक घरं आहेत, गावं आहेत, त्या ठिकाणी सुरू केलेले होम स्टे आहेत, सुरू केलेली छोटी मोठी हॉटेल्स आहेत, खानावळी आहेत, ह्या सर्वांवर आता भारतीय जनता पुरस्कृत हातोडा मारला जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
एकीकडे कोकणच्या विकासाच्या नावाने गळा काढायचा आणि दुसरीकडे कोकण उद्ध्वस्त करायचं हे कपट कारस्थान भारतीय जनता पक्षाच्या या तथाकथित राज्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे. दापोली येथील साई रिसॉर्टच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देताना ॲडव्होकेट अनिल परब यांनी त्या ठिकाणी न्यायालयाच्या समोर जे निदर्शनास आणलं त्या अनुषंगाने सदानंद कदम यांच्या संदर्भात जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय देत असताना न्यायालयाने स्पष्ट चिंता व्यक्त केलेली आहे की उद्या हे तुमच्याकडे आल्यानंतर हे सगळी कारवाई बंद होईल. पण एकाच रिसॉर्टवर कारवाई करत असताना त्या पाठीमागे तुमचा दूषित असलेला डाव समोर येतोय अशा पद्धतीचे न्यायालयाने विचार व्यक्त केल्याचं माझ्या वाचनात आलं. परंतु हे करत असताना सुद्धा न्यायालयाने कोकण किनारपट्टीवरच्या या सगळ्या CRZ-च्या अंतर्गत येणाऱ्या उपजीविकेची जी साधनं जी कोकणवासियांनी निर्माण केलेली आहेत त्याचा अहवाल मागवायला न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. मला भीती एकच आहे, वर्षानुवर्ष कोकण किनारपट्टीवर असणारे हे घरं त्या घरामध्ये त्यांनी स्वतःच्या उपजीविकेसाठी निर्माण केलेली होमस्टे, घरामध्ये चालविले जाणाऱ्या खानावळी, छोटी मोठी हॉटेल्स, उद्योग, छोटे व्यवसाय ह्या सर्वांचा जर जंत्री संबंधित डिपार्टमेंटने न्यायालयाला सादर केली आणि CRZ-चं कारण दाखवून जर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश जर मुंबई उच्च न्यायालयाने दिले तर संपूर्ण कोकण विभागातील किनारपट्टी लगतचे हजारो नव्हे तर लाखो गावकरी, लाखो ग्रामस्थ, लाखो उपजीविका करणारे तरुण बेरोजगार हे खूप मोठ्या त्यांना संकटाला सामोरं जावं लागेल, त्यांचा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. म्हणून भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत किरीट सोमय्या यांनी आता कोकण किनारपट्टी नव्हे तर संपूर्ण कोकण उद्ध्वस्त करण्याची सुपारी घेतली का अशी शंका मनामध्ये येते. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून किनारपट्टीच्या ह्या सर्वांना, म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सहित पालघर असेल, रायगड असेल, ह्या जिल्ह्यातल्या सगळ्या किनारपट्टीलगतच्या असणारे छोटे मोठ्या व्यावसायिकांना आधार देऊ इच्छितो की तुमची बाजू, तुम्ही घाबरून जाऊ नका. CRZ-चं उल्लंघन तुम्ही जाणून बुजून केलेलं नाही आहे तर तुम्ही वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या तिथे राहताय, इतर धनिकांनी जसं आक्रमण केलं तसं तुम्ही केलेलं नाही आहे. पण तरीसुद्धा आत्ता जर CRZ-चं उल्लंघन करण्याचं कारण दाखवून आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार देऊन जर तुमच्यावर कारवाई करण्यासाठी जर कोण अधिकारी येत असतील तर तुमच्या रक्षणासाठी, न्यायालयीन लढाईसाठी आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये तुमची बाजू मांडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही. त्यामुळे ह्या भारतीय जनता पक्षाच्या तथाकथित पुढाऱ्यांच्या माध्यमातून कोकणवासियांवर येणारे हे जे संकट आहे हे परतवून लावण्यासाठी किंवा हे थांबवण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी आम्ही शिवसेना पूर्ण ताकदीनिशी न्यायालयीन लढा आमच्या वतीने, त्यांच्या वतीने आमच्यातर्फे लढवला जाईल हा शब्द मी आपल्यामार्फत कोकणवासियांना देऊ इच्छितो. हो, मी न्यायालयाचे आभार मानतो आम्ही मनापासून. न्यायालयाच्या सुदैवाने न्यायालयाच्या निदर्शनास आता येऊ घातलेलं आहे की सध्याचे राज्यकर्ते सत्तेचा दुरुपयोग करून ED असेल, CBI असेल, ACB असेल, इन्कम टॅक्स असेल ह्या एजन्सीच्या मार्फत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना कसा त्रास देत आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आले. न्यायालयाने आपलं निरीक्षण त्या ठिकाणी नोंदवलं आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
शिवसेनेनेच भाजपला वाढवलं यापूर्वी, शिवसेनेची चूक आहे असं म्हणायचं? याबाबत आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा आता अनेक वेळा सांगितलेलं आहे की ज्या वेळेला सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची त्यावेळच्या परिस्थितीमध्ये त्यावेळच्या भाजपाच्या नेतृत्वाकडून हकालपट्टी होणार होती, मुख्यमंत्रीपदावरून त्याला दूर करण्याचं ठरलं होतं, राजधर्म का पालन करे असं तत्कालीन पंतप्रधान आदरणीय वाजपेयी साहेबांनी संसदेमध्ये सांगितलं होतं, त्यावेळेला नरेंद्र मोदी साहेबांच्या साठी धावून जाणारे एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते आणि एक ना एक दिवस मी हिंदुत्वाच्या नावावरसुद्धा निवडणूक लढून जिंकून दाखवेन असं ज्या वेळेला बाळासाहेबांनी सांगितलं त्यावेळेला ह्याच भाजपाचे नेते कुत्सितपणे हसत होते आणि त्याच बाळासाहेबांचं आधार घेऊन आज भाजप वाढला. आम्हाला इतरांना वाढवायला आनंद होतो, तसं काही कमीपणा वाटला असं नाही, पण ज्या पद्धतीने आज त्यांनी उपकारकर्त्याच्या आपकाराने पाय आपकाराने परतफेड करायची ठरवली हे नियती नाही माफ करणार त्यांना. चला धन्यवाद बसा. नाही सिडकोचा जी आर नाही काढलाय त्यांनी रिटर्न काय काढला सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फटकारलंय ना. नाही असं आहे सिडको नेमलं म्हणजे जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार कमी पडले काढले कमी होतात असं नाही आहे, पण त्या सिडकोच्या जी आरमध्ये स्वतःचे डी सी रूल तयार करण्याचा जो त्यांचा अधिकार आहे, स्वतःची विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याचा अधिकार आहे, स्वतःचं रिझर्वेशन टाकण्याचा त्यांना दिलेला अधिकार आहे, ह्या अधिकाराचा दुरुपयोग 100% होणार. आणि आत्ता आजपर्यंत मुंबई हायवे होता, त्यानंतर कोकण रेल्वे होती, आता कोस्टल रोड होऊ घातलेला आहे, त्यामुळे त्या लगतची जमिनीसुद्धा अशाच पद्धतीने हडप करायची अधिग्रहित करून हा कुठे लाव दिसून येत आहे. या धन्यवाद हे काढू. हे तुमचा नाही हे तुमचा हे तुम नाही बसतो ना आम्ही अशाच बसतो आता असं बस ना कॅमेरा बंद करा फक्त जरा कॅमेरा बंद झाला की झालं की तसं काही नाही ओपनली सांग काही नाही होणार परिणाम का यावेळ याच्यापूर्वीसुद्धा मनसेने इतरांच्या बरोबर कशी सेटिंग केली होती हे मुंबईकरांनी महाराष्ट्रातली जनता झाकते. पण हा पॅटीस चांगला नाही समोसे तर खाऊन कंटाळ आहे चांगली क्वालिटी मग तू खाणी एक सेकंड काय म्हणाला त्यात पुत्रप्रेमामुळे अमित शहांचा जय मेहता जय शहा कुठपर्यंत जाऊन पोचलाय त्याची चौकशी करा. त्यात पुत्रप्रेमाने जय शहाला क्रिकेटच्या क्षेत्रातला काडीचा अनुभव नसताना ऑल इंडिया लेवलच्या क्रिकेटचा मोठा कमांडर बनतो हे तुमचं पुत्रप्रेम नाही का? स्वतःच्या पुत्राला वारेमाप संधी द्यायची, स्वतःच्या पुत्राने सुद्धा आता PM केअर फंडाचा जो काय विनियोग केलेला आहे तो सुद्धा काही दिवसांनी येईल पुढे, मग स्वतःचं झाकून ठेवायचं आणि इतरांवर आगपाकड करायची आमची काळजी करू नका म्हणून तुम्ही तुमचंच भविष्यात काय होतंय ते बघा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.